सब्सक्राइब करा आपल्या इन्फॉर्मेटिव गणेश चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश. तुम्ही बघता इन्फॉर्मेटिव गणेश. आजचा आपला व्हिडिओ खूप खास असणार आहे मित्रांनो. 14 एप्रिल विश्वरत्न विश्वभूषण माननीय श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने व 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात किती मोठं योगदान होतं, जे की आजपर्यंत कोणाला माहिती नव्हतं, त्या योगदानाविषयी आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास, बाबासाहेबांचं देशाविषयी योगदान, बाबासाहेबांचं जागतिक विषय योगदान या सर्व गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तसेच बाबासाहेबांनी समाजासाठी किती मोठं कार्य केलं हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. परंतु बाबासाहेबांचं आपल्या राज्याविषयीचं योगदान फार कमी लोकांना माहीत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांचा देखील फार मोठा वाटा होता हे देखील खूप कमी लोकांना माहीत आहे. बाबासाहेब आंबेडकर, BC कांबळे, दादासाहेब गायकवाड यांचं या लढ्याच्या वेळी नाव आत्ता आपल्याला दिसत नाही, यांचं योगदानाचा कुठेही उल्लेख केला जात नाही, तोच उल्लेख आपण आपल्या व्हिडिओमधनं आज करणार आहोत. मित्रांनो, मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र झालंच पाहिजे या मागणीतून संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि तब्बल 22 वर्षांच्या अथक प्रयत्नातून म्हणजे 1938 ते 1960 अथक प्रयत्नातून, अथक मेहनतीतून, अनेक मोर्चांमधून, अनेक चळवळींमधून, तसेच भरपूर आंदोलनातून आणि मुख्य म्हणजे 106 हुतात्म्यांचा बळी देऊन आज आपला महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळवण्यासाठी झाला होता. सर्व उपेक्षित, शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला होता. संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी महाराष्ट्रीयन माणसांनी अत्यंत संघटितपणे आणि चिवट असा लढा दिला आणि या लढ्यातून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. या लढ्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांपेक्षा अतिशय भिन्न आणि वेगळी भूमिका बजावली होती, जी फार कमी लोकांना माहीत आहे. काँग्रेसच्या मूळ धोरणानुसार स्वातंत्र्यपूर्व काळातच भाषावार प्रांत निर्मितीचे वचन देण्यात आले होते. न्यायमूर्ती दार यांच्या अध्यक्षतेखाली 1948 साली भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भात एक आयोग नेमण्यात आला. या आयोगापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र ॲज लिंग्विस्टिक प्रोव्हिजन या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तुलनात्मक आकडेवारीचे निवेदन सादर केले. यामध्ये मुंबई महाराष्ट्राची आहे यासंबंधी त्यांनी अत्यंत जोरदार समर्थन केले. भाषावार प्रांत रचनेची मागणी मान्य झाल्यास मुंबई शहर हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक बनेल, अविभाज्य भाग बनेल हे त्यांनी पहिल्यापासूनच नमूद केले होते. शोषित, वंचित, कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजेच शेकाफेचे नेते मंडळी देखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रगण्य होते. यात कॉम्रेड डांगे, SM जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, दादासाहेब रूपवते, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवनकर अशा बऱ्याच जणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमूल्य योगदान दिले. परंतु महाराष्ट्राचा इतिहास सांगताना, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास सांगताना, केवळ डांगे, अत्रे, जोशी यांच्याच नावाचा गवगवा केला जातो. त्यांचं योगदान नाकारता येत नाही मित्रांनो, परंतु आणखी भरपूर काही हिरोज याच्या मागं होते, म्हणजे आपले बाबासाहेब झाले, प्रबोधनकार ठाकरे झाले, अण्णाभाऊ साठे झाले, यांचं नाव आपण घेतले पाहिजे, हीच माहिती आपण या व्हिडिओमधनं देणार आहोत. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू असताना प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, SM जोशी, कॉम्रेड डांगे यांना या लढ्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि या त्यांच्या मार्गदर्शनानुसारच हा यशस्वी झाला हा लढा. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण केल्याशिवाय मी तरी महाराष्ट्र दिन किंवा 14 एप्रिल साजरी करणार नाही मित्रांनो. बाबासाहेबांच्या दादर मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्राच्या भरपूर बैठकी झाल्या. बाबासाहेबांनी आपले मत व्यक्त केले, विचार व्यक्त केले. प्रल्हाद केशव अत्रे, डांगे, प्रबोधनकार ठाकरे या मंडळींनी या लढ्याती ज्योत तेवत ठेवण्यासाठी मराठा या वृत्तपत्रातून आपली बाजू मांडायचे काम ठेवले. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जनतामधून महाराष्ट्रीयन जनतेची बाजू मांडत गेले. याच बाबासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे पुढे दादासाहेब गायकवाड यांनी शोषित, वंचित, कष्टकरी मराठीजणांचा एक अभूतपूर्व मोर्चा मुंबईत काढला होता. मुंबईसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी महाराष्ट्राला न देण्यासाठी मुंबईतील भांडवलदार, ज्यात जास्त करून अमराठी होते, त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेस
मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीने ही जोर पकडला। त्याचवेळेस बाबासाहेबांनी 7 जानेवारी 1956 एक पत्रक प्रसिद्ध केले व त्यावरून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रस्तावास विरोध केला। त्यात बाबासाहेबांनी असे नमूद केले होते, मुंबईवर हक्क कुणाचा? मुंबईचे खरे वारसदार हे कोळी लोक आहेत। जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा अधिकार, मद्रासवर तमिळांचा हक्क पोचतो, तर मुंबईत शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोचू शकत नाही? मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ 15%, पण 50%हून अधिक असलेल्या महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसे नाकारतात? मूळचे कोळी लोकांची वास्तव्य असलेली मुंबई पोर्तुगीजांनी राणी लक्ष्मीबाईकडून भाडेपट्ट्यांनी घेतली। त्यानंतर ब्रिटिश राजा दुसरा चार्ल्स याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली। हुंडा 10 पाउंडपेक्षा जास्त नव्हता। त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांची वस्ती होती आणि मुंबईमध्ये कोळी लोकांचंच वास्तव्य होतं। यावरून मुंबई दुसऱ्यांना देण्याचा सवाल इथं उपस्थित होत नाही आणि मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही हे बाबासाहेबांचं परखड मत त्या पत्रकामध्ये होतं। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कुटील डाव चालले होते। या कृतीचा तीव्र निषेध करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कृत्य निषेधार्थ आहे। मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रापासून मुंबई विलग करण्याचे कोणतेही षडयंत्र खपून घेतले जाणार नाही आणि अशी कृती न्यायाला धरून देखील नाही। मुंबईतील मराठी लोकांच्या कर्तृत्व, कष्ट आणि कर्तबगारीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता। यावरून स्पष्ट दिसून येते मित्रांनो की महाराष्ट्र हा आपल्याला सहजासहजी भेटलेला नाही, त्यासाठी आपल्या मराठी बांधवांना खूप अपार असे कष्ट करावे लागले होते। त्यामुळे मराठीचा मुद्दा धरून ठेवणं, मराठी भाषा टिकवून ठेवणं, मराठी संस्कृती टिकवून ठेवणं आपल्या आजकालच्या पिढीचं कर्तव्य बनतं। आपल्या आजकालच्या पिढीची मराठीनिष्ठा दिसली पाहिजे। तसेच सर्व जाती धर्माचे, सर्व लोकांचे याच्यामध्ये योगदान होते हे देखील टाळता येत नाही। विशेष करून जे 106 जण हुतात्मा गेले त्यांचा विसर आपल्याला कधीही पडता कामा नये मित्रांनो। 106 जणांनी आपली आहुती दिली तेव्हा आपल्याला हा आपला संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह भेटला। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बाबासाहेबांचे अमूल्य योगदान राहिले आहे, म्हणून यापुढे महाराष्ट्राचा इतिहास सांगताना बाबासाहेबांच्या कार्याचीही इतरांना ओळख करून द्यावी की बाबासाहेब हे फक्त वंचित, शोषित, कष्टकरी समाजापुरते मर्यादित नव्हते, तर बाबासाहेब हे सर्वांचे होते। यातूनच आपल्याला हे स्पष्ट होते। सर्व माझ्या मित्रांना महाराष्ट्र दिनाच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र, जय भीम।